ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जगात औद्योगिक हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपनींमध्ये करोना घुसल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. MIDC मधील एका खासगी कंपनीत काम करणारे 800 पैकी 120 कामगार पॉझिटिव्ह सापडल्याने मोठे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही परिस्थिती समोर येताच जिल्हा व तालुक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकीकडे तालुक्यातील चाकण आळंदी राजगुरुनगर नगर परिषदेत करोना बाधित व्यक्तींची संख्या मोठी वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावे करोना बाधित झाली आहेत. तालुक्यात 1300 पेक्षा जास्त व्यक्ती करोना बाधित झाल्या आहेत, तर आतापर्यंत 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. असे असताना आता चाकण MIDC मधल्या कंपनीत तब्बल 120 कामगारांची स्तब्ध तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने MIDC मध्ये हाहाकार उडालाय. त्यानंतर तालुक्यातील 3 नगरपरिषदा MIDC तील काही कंपन्यांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडले. बाधित व्यक्तींचा आलेख वाढू लागला. मागील काही दिवसांपासून तालुक्यात सरासरी 50 पेक्षा जास्त व्यक्ती करोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. प्रशासन काळजी घेत आहे, त्यासाठी काही नियम लागू केले, मात्र कंपन्या आणि नागरिकांनी ते न पाळल्याने करोना संसर्ग तालुक्यात फैलावला आहे. अलीकडे चाकण आणि त्या परिसरात बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. असे असताना आता MIDC मधील कंपन्यांमध्ये करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रामचंद्र सोनवणे, झुमोन न्यूज, राजगुरुनगर.